विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन प्रकरण क्रमांक चार प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये परिसंस्था पर्यावरण या व परिसंस्था संबंध तसेच पर्यावरण संवर्धक संवर्धन यांचा आपण आज लेक्चर क्रमांक एक मध्ये अभ्यास करणार आहोत पहा प्रकरण क्रमांक चार मध्ये प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे शिकायचे आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूयात पहिला आहे परिसंस्था त्यानंतर पर्यावरणाचे संवर्धन करणे त्यानंतर पर्यावर पर्यावरण व परिसंस्था यांचा संबंध काय आहे पर्यावरणाचे संवर्धन आणि त्यामध्ये असणारी जैवविविधता याचा अभ्यास करायचा आपल्याला आणि पाचवा घटक आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे ठीक आहे आप अगा अगा तर आपल्याला या पाच घटकांचा एकूण या प्रकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे पहा पहिला मुद्दा आहे परिसंस्था पुनरावलोकन आता आपल्याला माहिती आहे पहा परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात आणि या जैविक आणि अजैविक घटकांना मिळून परिसंस्था तयार होत असते तर त्यापैकी जैविक घटक कोणते हे तुम्हाला माहिती आहे अजैविक घटक कोणते माहिती आहेत अजैविक म्हणजे जे मृत आहेत उदाहरणार्थ खडक आहे माती आहे वाळू आहे बरोबर आहे तर या सर्व हे अजैविक घटक आहेत आणि जैविक घटक दे जे जिवंत आहेत मग प्राणी आहेत वनस्पती आहेत त्यांना आपण जैविक घटक म्हणतो तर हे जे काही जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक आहेत या घटकांना मिळून या घटकांचं मिळून काय तयार होते तर परिसंस्था आणि या घटकांची परस्परांशी अंतरक्रिया होत असते या घटकांची काय होत असते तर परस्परांची आंतरक्रिया होत असते आणि यांची आंतरक्रिया होत असताना हे जे काही सर्व मिळून जे काही तयार होतं त्याला काय म्हटलं जातं तर परिसंस्था असं म्हटलं जातं कळालं परिसंस्था आता पहा या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असते परिसंस्थेमध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांची प्रत्येक घटकाची भूमिका कशी असते तर महत्वाची असते पहा अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त आहेत आपल्याला आहे की अन्न वनस्पती ह्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणजे त्या, त्या तर महत्वाच्या आहेतच तसेच त्या वनस्पतींना खाणारे भक्षक आहेत त्यांना खाणारे उदाहरणार्थ शाकाहारी प्राणी आपण बघितले तर हरिण त्यानंतर शेळा मेंढ्या आहेत गाई आहेत म्हशी आहेत घोडे आहेत उंट आहेत हे उदाहरणार्थ शाकाहारी प्राणी झाले की जे वनस्पतींवरती अन्नासाठी अवलंबून असतात हे सुद्धा महत्वाचे प्राणी आहेत आता या शाकाहारी प्राण्यांना पहा या शाकाहारी प्राण्यांना पण खाणारे अजून काही वरचे प्राणी आहेत त्यांना आपण मांसाहारी प्राणी म्हणतो बरोबर आहे मग उदाहरणार्थ वाघ आणि सिंह वाघ आणि सिंह हे हिंस्र पशु झाले ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत निसर्गात तसेच पहा निसर्गामध्ये अजून अनेक प्रकारचे प्राणी आढळतात आपल्याला उदाहरणार्थ आळ्या आहेत आळ्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत का म्हणून आळ्या महत्वाच्या आहेत कारण अस्वच्छ ठिकाणी अस आढळणारे तसेच पहा अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू आहेत वाळवी आहेत शेणातील किडे आहेत हे सुद्धा या परिसंस्थेमध्ये महत्वाचे घटक आहेत का म्हणून कारण या सर्वांचा आपल्याला उपयोग होतो उदाहरणार्थ आळ्या आहेत तसेच शेणातील किडे आहेत जीवजंतू आहेत वाळवी आहेत यांचा सुद्धा काय होतो तर सर्व परिसंस्थेतील घटकांना उपयोग होतो पहा आता यांचा खरंच उपयोग होतो का असा आपल्याला प्रश्न कधीतरी पडत असेल पण हे जर जीव आपण बघितले तर हे सगळे जीव आपल्याला त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला त्यांच्या नावावरून घाणेड वाटत बरोबर आहे पण हे जीव जरी घानेडे असले तरी सुद्धा ते अतिशय महत्वाचे असतात का म्हणून महत्वाचे असतात कारण हे मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात लक्षात कारण काय करतात हे निसर्गाची साफसफाई करतात म्हणजेच पहा आपल्या भोवती असणारे हे जे काही घटक आहेत आपले अस्तित्व म्हणजेच या घटकांमुळेच आपले जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व या घटकांवरती अवलंबून असते आणि यासाठी या, या सर्व घटकांची काळजी आपण योग्य ती काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे पाहता वो एक उदाहरण घेतलं आपण दक्षिण भारतामध्ये जर पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाताची शेती केली जाते बरोबर आहे आणि तेथील भात पिकांवरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नागतोडे येतात दक्षिण भारतामध्ये जर आपण जर पीक बघितलं तर तिथं तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाताची शेती केली जाते आणि आता या भात पिकावरती अवलंबून असणारे अन्नासाठी अवलंबून असणारे काही प्राणी आहेत ते कोणते आहेत तर ते नागतोडे आहेत मग हे नागतोडे तिथं भात जास्त प्रमाणामध्ये पिकतो म्हटल्यानंतर ते नागतोडे तिथं भात शेतीमध्ये येतातच ठीक आहे तर पाहता त्याचबरोबर शेतीमधील चिखलामध्ये नागतोडे यांचा भक्ष म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात असते आ लक्षात जसं भातावरती भात शेतीवरती अवलंबून असणारे नागतोडे आहेत तसंच नागतोड्यावरती पण अवलंबून असणारे कोणते तरी प्राणी असतील तर ते बेडूक म्हणजे नागतोड्यांना कोण खात तर बेडूक खातं आणि नागतोळे खाण्यासाठी कोण येतं तिथं तर बेड बेडक येतात म्हणजे तिथं बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे नागतोड्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण आता पहा विचार जर आपण केला बेडकांची संख्या तिथं जास्त प्रमाणामध्ये झाली तर ही बेडक बेडके काय करणार ते नागतोड्यांना खाऊन टाकणार बरोबर आहे आणि आपोआपच तिथं नाग तोड्यांची संख्या काय होणार आहे तर कमी होणार आहे आता पहा या बेडकांच बेड अं आपले आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सुद्धा अजून एक तिथं प्राणी येतो म्हणजेच तिथं काय येतं तर साप सुद्धा तिथं भरपूर प्रमाणामध्ये असतात लक्षात मग आता पहा परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल असं विचार करायला सांगितलेली आहे विचार करा मग तुम्ही आता इथं जर बेडकांची संख्या जर कमी झाली तर काय होईल विचार करा बेडकांची संख्या कमी झाली तर बिचारा ह्या सापांची उपासमार होईल कारण सापांचा आवडतं खाद्य आहे सापांची उपासमार होईल आणि सापांची उपासमार झाली तर काय होणार आहे नाकतोडे जे आहेत ते नाकतोड्यांची संख्या वाढणार आहे का म्हणून नागतोड्यांची संख्या वाढणार आहे कारण बेडूक हे नाकतोड्यांना खातात पण बेडकांची जर संख्या कमी झाली तर नागतोड्यांच्या संख्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि नागतोड्यांच्या संख्यांचं प्रमाण जर जास्त वाढलं तर काय होणार आहे तर नागतोडे नागतोड्यांना भात शेती आवडती ते अन्न आवडतं नागतोडे जास्त प्रमाणामध्ये भात शेतीच नुकसान करणार आहेत म्हणजे भाताच्या पिकावर काय परिणाम होईल तर तिथं भाताचं पीक काय होणार आहे कमी प्रमाणामध्ये येणार आहे आल लक्षात आता पहा कुठल्या भक्ष्याची संख्या वाढेल व कुठल्या भक्ष्याची संख्या कमी होईल असं सांगितलं त्यांनी मग अशीच सांगितलं मी कुठल्या भक्ष्याची संख्या वाढेल तर साप सापाची संख्या काय बेडकाची संख्या काय झाली इथं सांगितलं समजा बेडकाची संख्या काय झाली कमी झाली बेडकाची संख्या कमी झाली की आपोआप कशाची संख्या वाढणार आहे इथं नाकतोड्यांची संख्या वाढणार आहे कुठल्या भक्ष्याची संख्या वाढेल तर नाकतोड्यांची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्ष्याची संख्या कमी होईल तर बेडकाची कमी होईल आणि बेडकाची संख्या कमी झाल्यामुळे बिचारे ते साप राहणार आहेत का तिथं त्यांना जर भक्ष्यच नसेल खायला मिळत तर साप ही तिथं राहणार नाही साप सुद्धा काय होतील तिथून बिचारे जातील एकंदरीत तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होईल काय होणार ही जी काही परिसंस्था आहे एकंदरीत ती परिसंस्था पूर्णपणे विस्कळीत होणार आहे बरोबर आहे आणि असलं तर ती शेवटी नष्टच होणार आहे त्यानंतर पाहता पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशाकशाचा समावेश असतो ठीक आहे पाहता पर्यावरण व परिसंस्थेतील संबंध पाहू आपण पर्यावरण जर बघितलं तर पर्यावरण ही अत्यंत व्यापक अशी संस्था आहे आपल्या सोबत असलेले भौतिक रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते म्हणजे थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सभोवतालची परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये अनेक सजीव आहेत अनेक निर्जीव घटक आहेत नैसर्गिक घटक आहेत आणि मानव निर्मित घटकांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो आता तुम्हाला हेच विचारले पर्यावरण म्हणजे काय म्हणजे इथं पर्यावरणाची व्याख्या आली तर आपल्या सोबत आली जे काही भौतिक रासायनिक आणि जैविक घटक आहेत या घटकांनी मिळून काय बनतं तर पर्यावरण बनतं आणि या पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर याच्यामध्ये सजीव निर्जीव नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा घटकांचा समावेश आहे आता पर्यावरणामध्ये मुख्यतः पर्यावरणाचे दोन प्रकार पडतात लक्षात ठेवा पहिला प्रकार आहे नैसर्गिक किंवा त्याला प्राकृतिक असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मानव निर्मित पर्यावरण म्हणजे नैसर्गिक एक झालं आणि दुसरं झालं मानव निर्मित पर्यावरण पाहता नैसर्गिक पर्यावरणामध्ये जर आपण जर विचार केला तर नैसर्गिक पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा आहे वातावरण आहे जल आहे भूमी आहे सजीव आहे इत्यादींचा त्यामध्ये काय होतं तर समावेश होतो कळालं नैसर्गिक पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो हवा आहे आपल्या वा सभोवतालचं वातावरण आहे जल म्हणजे पाणी आहे आणि भूमी म्हणजे आपली जमीन आहे आणि जे काही सजीव घटक का आहेत त्या सर्वांचा या नैसर्गिक पर्यावरणामध्ये समावेश होतो आता पहा यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात आणि त्यांचा जो काही त्यांच्या ज्या काही आंतरक्रिया आहेत त्यांच्यामध्ये जे काही परस्पर संबंध आहेत ते परस्पर संबंध खूप महत्वपूर्ण असतात मानव पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव हा पडतच असतो आता मानव निर्मित पर्यावरण जर आपण पा, पा, पाहिलं तर मानवाने जे काही तयार केलेलं आहे उदाहरणार्थ मानवाने जर एखादा साखर कारखाना मोठ्या प्रमाणामध्ये जर कारखान्यांची कार कार निर्मिती केली तर त्यामधून जे काही अं दूषित वायू निघणार आहेत म्हणजे थोडक्यातच काय होणार आहे तर पर्यावरणाची प्रदूषण तयार होणार आहे तर त्याचा निश्चितच या पर्यावरणामधील जे काही जैविक घटक आहेत अजैविक घटक आहेत त्यांवरती निश्चितच काय होणार आहेत किंवा नैसर्गिक घटकांवरती त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभाव हा पडतच असतो आता पहा मूलतः पर्यावरणामध्ये दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो पहिला घटक आहे जैविक घटक आणि दुसरा घटक आहे अजैविक घटक पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामधील जर आपण आंतरसंबंधाचा जर अभ्यास केला के तर पहा जे आ, जे काही अभ्यास आहे त्या अभ्यास करण्याच्या शास्त्रास काय म्हंटल जातं तर त्याला पारिस्थितिकी शास्त्र असं म्हटलं जातं इकॉलॉजी असं म्हटलं जातं लक्षात ठेवा रिकाम्या जागेला हा प्रश्न विचारला जाईल सा काय सांगितलं आहे तर पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करणारा शास्त्रास सिंबटिंब म्हणतात तर त्याला काय म्हंटलं जातं तर त्याला परिस्थिती असं म्हटलं जातं आता हा परिस्थिती परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात तर त्यास परिसंस्था असे म्हणतात ही जी काही परिस्थिती की आहे परिस्थिती की म्हणजे काय जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे त्याला परिस्थिती असं म्हटलं जातं आणि या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला काय म्हटलं जातं तर त्याला परिसंस्था असं म्हटलं जातं त्याला इकोसिस्टम असं म्हणतात काय परिसंस्था परिसंस्थेची परीक्षेला व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते एक मार्काला परिसंस्था म्हणजे काय त्यानंतर पहा आता या पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्थांचा समावेश होतो पर्यावरणामध्ये जर बघितलं तर फक्त एकच परिसंस्था नाही तर अनेक लहान मोठ्या परिसंस्था आहेत त्यामध्ये तर पहा त्यापैकी काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील मध्ये केलेला आहे उदाहरणार्थ विचार केला तर एखादे लहान डबके घेतले तर ही सुद्धा एक परिसंस्थाच आहे तर आपली पृथ्वी जर घेतली गे तर ही पृथ्वी एक सर्वात मोठी परिसंस्था आहे म्हणजे इथे दोन परिसंस्था तुम्हाला दाखवलेल्या उदाहरणार्थ एक दिलेल्या आहेत सर्वात लहान परिस्थिती परिसंस्था घेतली तर उदाहरणार्थ डबके आहे किंवा सर्वात मोठी परिसंस्था घेतली तर काय पृथ्वी पृथ्वी ही सर्वात मोठी आपली परिसंस्था आहे बरोबर आहे एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्वत्र सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते परिसंस्था कशी बनते तुमच्या लक्षात आला असेल यावरून थोडक्यात तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र एखादं क्षेत्र आहे आता त्या क्षेत्रामधलं जे काही भौगोलिक परिस्थिती आहे ती प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाची भौगोलिक स्थिती कशी असते वेगवेगळे असते बरोबर आहे तर तिथलं ते काही भौगोलिक क्षेत्र असेल निश्चित असं भौगोलिक क्षेत्र असेल आणि त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येणारे जैविक घटक आहेत अजैविक घटक आहेत आणि त्या जैविक अजैविक घटकांमध्ये जी काही आंतरक्रिया होते या सर्वांची मिळून काय होते तर परिसंस्था बनते त्याचप्रमाणे बघा आपल्या पर्यावरणामध्ये जलचक्र तसेच विविध चक्र तसे जलचक्र तर होतच असते माहिती आहे तुम्हाला तसेच चक्र आहेत चक्र कोण कोणते आहेत माहिती कार्बन चक्र आहे नायट्रोजन चक्र आहे ऑक्सिजन चक्र आहे असे नैसर्गिक चक्र अखंडपणे चालू राहते आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे संतुलन काय होते तर टिकून राहते परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्यांमुळे ही पर्यावरण संतुलन कायम राहते आपल्या अं पर्यावरणामध्ये ज्या काही अनेक परिसंस्था आहेत या परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या आहेत त्या अन्न साखळ्यांमुळे आपलं जे काही पर्यावरणाचं संतुलन आहे ते पर्यावरणाचं संतुलन कसं होतं तर लक्षात ठेवा संतुलन ते कायम राहते त्या अन्न सगळ्यांमध्ये जर बिघाड झाला म्हणजे परिसंस्थेमध्ये जर बिघाड झाला तर पर्यावरणाचं संतुलन सुद्धा काय होणार आहे तर बिघडणार आहे निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्य प्राय बाब आहे पहा काय सांगितलेलं आहे निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व काय आहे अशक्य प्राय आहे त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याच जतन करण हे मानवाच आहे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा समतोल बिघडू न देणं त्याच जतन करणं हे आपलं काय आहे तर पहिलं कर्तव्य आहे असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली असून ती आपल्या पुढच्या पिढीकडे आपण उसन अं ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे हे आपण कदापि विसरून चालणार नाही म्हणजेच काय आहे तर हे जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा आपण द्यायचा नाही, नाही। बरोबर आहे अं आणि म्हणजे ही काय आपल्याला वारसा हक्काने मिळालेली काय ही आहे पृथ्वी आहे ती आपण पुढच्या पिढीला सुद्धा देताना तशी स्वच्छ आणि निर्मळ ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा पर्यावरण संवर्धन पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे पर्यावरण संवर्धन म्हणजे काय पाहूयात आपण पर्यावरणावर होणारे पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात कसे पर्यावरणातील भक्षकांची संख्या सतत वाढली गेली तर काय होईल नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी व परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल पा पर्यावरणावरती परिणाम करणारे कोण कौन कोणते घटक आहेत तुम्हाला आहे की पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक का मानवनिर्मिती दूषित घटक आहेतच त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते तसेच त्यामध्ये काही नैसर्गिक घटक सुद्धा आहेत नैसर्गिक काही आपत्ती सुद्धा आहे अचानक पूर येणे हम्म नैसर्गिक सुद्धा घटना आहेत नैसर्गिक घटनेमुळे नैसर्गिक घटकांमुळे घटनेमुळे सुद्धा पर्यावरणावरती काय होतात तर परिणाम होत असतात तेव्हा पहा पर्यावरणामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक घटकांमध्ये त्यामुळे काय होतं तर असमतोल निर्माण होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा पर्यावरणामध्ये निश्चितच होतो आपण जर आज जर बघितलं तर पृथ्वीवरती अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होतोय आणि त्यामुळे बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात पर्यावरणीय प्रदूषण ही त्यातली एक प्रमुख समस्या आहे पहा हे खूप महत्वाचं आहे पर्यावरणीय प्रदूषण प्रदूषण ही एक सध्या खूप मोठी आपल्या समस्या बनून राहिलेली आहे सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे पदार्थाचे दूषितीकरण करणे म्हणजे त्याला प्रदूषण असे म्हणतात प्रदूषण म्हणजे काय परीक्षेला व्याख्या निश्चितच विचारली जाते तर काय कोणत्याही वस्तूचे किंवा पदार्थाचे दूषितीकरण करणे म्हणजे त्याचे काय आहे तर प्रदूषीकरण करणे होय पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेली अनावश्यक व अस्वीकार्य स्वीकार्य बदल होय म्हणजेच हवा पाणी जमीन इत्यादींच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय मानवी लोकसंख्येचा विस्फोट याला महत्वाचं कारण आहे वेगाने होणारे औद्योगिकरण कारण आहे नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर सतत आपण त्याचा वापर करतोय अति प्रमाणामध्ये त्याचा आपण वापर करतोय तसे जंगलतोड होते अनियोजित नागरी करण होते ही सर्व महत्वाची कारण आहे त्यामुळे प्रदूषण काय होते तर घडून येते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणकोणती कारणे आहेत प्रदूषणाची मानवी लोकसंख्येचा विस्फोट आहे लक्षात घ्या वेगाने वाढ होणारे औद्योगिकरण आहे नैसर्गिक संसाधनाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर आहे जंगलतोड आहे अनियोजित नागरीकरण आहे ही सर्व कारण आहे त्यामुळे पर्यावरण काय होते तर पर्यावरणामध्ये प्रदूषण जास्त प्रमाणामध्ये घडून येत आहे त्यानंतर थोड्या आठवामध्ये पहा काय सांगितलेलं आहे प्रदूषणचे प्रकार कोणते नैसर्गिक प्रदूषण आणि मानवी प्रदूषण मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय आता प्रदूषणाचे प्रकार तुम्हाला माहितीच आहे जल प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे किरणोत्सारी प्रदूषण आहे भूमी प्रदूषण आहे औष्णिक प्रदूषण आहे प्रकाश आहे प्लास्टिकचे प्रदूषण आहे असे विविध प्रकार आपल्याला प्रदूषणाचे आढळून येतात त्यापैकी पाहता नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय पण जर हे जे सगळे प्रदूषणाचे प्रकार बघितले तर हे सर्व प्रदूषण हे यांचा सर्वांचा विपरीत परिणाम हा सजीव आणि सजीवांच्या अस्तित्वावरती सध्या होत आहे आणि त्यातूनच काय झालेलं आहे तर पर्यावरण अं आज अ सजीवांच्या अस्तित्वावरती त्याचा परिणाम जास्त होत असल्यामुळे या यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे म्हणजे पर्यावरणाचं जतन करण्याची त्याला संवर्धन करण्याची गरज आपल्याला पडलेली आहे आता हे नैसर्गिक प्रदूषण आणि मानव निर्मित प्रदूषण काय आहे ते आपण पुढील पुढील डिटेल डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर व्यवस्थित याचा अभ्यास करा व्हिडिओ परत परत, परत पहा आणि व्यवस्थित सर्व काही समजून घेऊन त्याचे नोट्स तुम्ही काढून ठेवा